नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी अत्यंत एक महत्त्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे। शासन निर्णय राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। सामान्य प्रशासन विभाग GR बातमीचे टायटल आहे। राज्य सरकारी कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय सार्वजनिक विभाग किंवा सार्वजनिक प्रशासन विभागातर्फे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या संदर्भात अनिवार्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ठरवण्याबाबत तसेच अतिप्रदान केलेल्या रकमेच्या वसुलीबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून 26/11/2020 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। आणि या शासन निर्णयाच्या अधिसूचनेनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यातील गट अ, गट ब, गट क संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणक पात्रता MSCIT सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तर सामान्य प्रशासन विभागाच्या 20/7/2002 शासन निर्णयानुसार जे अधिकारी कर्मचारी यांना विहित संगणक मुदतीमध्ये संगणक पात्रता सादर केलेली नाहीत अशा कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्यांच्या वेतन वाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आणि जे कर्मचारी व अधिकारी विहित मुदतीमध्ये संगणक प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत अशांची वेतन वाढ रोखण्यात आलेली रोखणे आवश्यक होते, परंतु ती रोखण्यात न आल्याने अतिप्रदान करण्यात आलेल्या वेतनातील वसुली स्थगिती देण्यात आली होती। आणि म्हणूनच या संदर्भामध्ये या बाबतीत राज्य शासनाने असा निर्णय जाहीर केला की ज्या संवर्गातील गट अ, गट क, गट ब, ड मधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यास शासन निर्णयानुसार अंतिमपणे देण्यात आलेली दिनांक 30/12/2000 पर्यंतची मुदत हीच अंतिम मुदत समजण्यात आली आहे। आणि जे शासन किंवा जे राज्य शासकीय कर्मचारी सेवेतील अ, ब, क सेवामधील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना संगणक करता विहित नमुन्यामध्ये सादर केले नाहीत अशा ही कर्मचाऱ्यांची वेतन रोखणे आवश्यक होते। आणि त्यानुसार तथापि अशा कर्मचाऱ्यांना वेतन वाढ रोखण्यात न आल्यामुळे अतिप्रदान केलेल्या रकमेच्या वेतनाची वसुली करण्यात यावी। सदर शासन निर्णय हा दिनांक 20/11/2018 रोजी पत्र निर्गमित करून अधिक्रमित करून ही संबंध प्रत्येक विभागाला हे पत्र पोस्ट केलं आहे। आणि या संदर्भातील प्रशासन सेवेतील विभागाकडून 26/11/2028 रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय हा पुढील प्रमाणे आहेत। 26/11/2020 रोजी त्याचे हे प्रमाणपत्र आपण पाहू शकता, हे आपणास दाखवत आहे। आणि यानुसार कर्मचाऱ्यांना अतिप्रदान केलेली रक्कम वसूल करण्यासाठी मान्य केलेली आहेत। आणि म्हणूनच सविस्तर आपण याचे विवेचन केले आहे। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।